विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। जत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जत नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात न बसता नगरपालिकेच्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीखाली दोन कार्यालयातून या जत शहराचा कारभार चालतोय म्हणून यापूर्वीही आम्ही यासाठी आंदोलन केलं होतं, तरीसुद्धा कुठलाही याच्यावरती फरक कार्यपद्धतीत बदल केलेला नाही। आज दुर्दैवानं जत शहरातील काही नगरसेवकांनी या प्रशासनाच्या विरोधात मुख्याधिकाऱ्यांनी जत शहराच्या मुख्य कार्यालयातून शहराचा कारभार करावा म्हणून आंदोलन करावं लागतं ही जतच्या दृष्टीनं, जत प्रशासनाच्या दृष्टीनं, इथल्या लोकप्रतिनिधीच्या दृष्टीनं लज्जास्पद बाब आहे। कारण या शहराचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी शहराच्या मुख्य कार्यालयाला येत नाहीत, मग त्यांचा या शहराशी नेमका काय संबंध आहे? ते या शहरात प्रशासकीय सेवेसाठी आलेत का स्वतःच्या मर्जीनं मनमानी पद्धतीनं कारभार करण्यासाठी आलेत? आणि इथल्या सत्ताधारी मंडळींचं त्यांना मूक संमती आहे का? एखाद्या प्रशासकीय अधिकारी एकदाही फक्त मीटिंगलाच या मुख्य इमारतीत मीटिंगलाच येतात, इतर वेळेला ते या शहराच्या मुख्य कार्यालयात येत नाहीत। या शहरातील महिला असतील, अनेक नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, शहरातल्या समस्यांसाठी भेटण्यासाठी ज्या वेळेला प्रशासनाचे प्रमुख म्हणून इथं येतात त्यावेळेला ह्या शहरातल्या प्रशासनाचे प्रमुख मुख्याधिकारी इथं उपस्थित नसतात। आणि यासाठी या शहरातल्या नगरसेवकांना नगर परिषदेला टाळं ठकावं लागतं। यावरून या नगर परिषदेचा कारभार कसा चालू आहे याचं हे मृत्युमंत उदाहरण आहे। लाखो रुपये निधीसाठी आले म्हणून डंका पिटला जातो, पण त्याचं व्याज नियोजनबद्ध कुठलंही नसल्यामुळं अशा पद्धतीने हे शहर अस्ताव्यस्त, या शहराला दिशा नाही, ना प्रशासकीय दिशा आहे ना लोकप्रतिनिधी दिशा आहे। इथल्या एक जागरूक नागरिक म्हणून आमचाही या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि नगरपालिका प्रशासनाने यातनं सुधारणा करावी। आंधळ दळतय, कुत्र पीठ खातंय, गेली 4 वर्ष आम्ही हे सातत्यानं सांगत आलोय, हे वारंवार सिद्ध होतंय, पण नगरपालिका प्रशासनाचा ना फरक पडला ना इथल्या लोकप्रतिनिधींचा फरक पडला, नक्की यांना काय साध्य करायचंय हा एक गंभीर प्रश्न पडलेला आहे। मुख्याधिकाऱ्यांनी आपण कुणाचे नोकर नाही, आपण प्रशासनाचे इथल्या जनतेची बांधील आहोत। या शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीनुसार मुख्याधिकाऱ्यांनी इमारतीच्या नगरपालिकेच्या मुख्य इमारतीतून कारभार करणं हे बंधनकारक असताना ह्या नगरपालिकेनं महाराष्ट्राच्या आणि भारताची कायदे न पाळता यांनी स्वतंत्र या नगरपालिकेनं स्वतंत्र कायदे केलेत आणि तेच कायदे अंमलबजावणी केलेलं हे महाराष्ट्रात एकच मृत्युमंत्र या देशातलं हे जत नगरपालिका उदाहरण आहे। नगरपरिषदे प्रशासनाने यात कुठेतरी बदल करावा, इथल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा कुठेतरी 4 वर्ष अशाच पद्धतीने चालू आहे, शेवटचे 6 महिने तरी या शहराला दिशा देण्यासाठी प्रशासनाची शिस्त लागण्यासाठी कुठेतरी शासन नियमानुसार कारभार करण्यासाठी पुढाकार घ्यावा एवढीच कळकळीची आज विनंती आहे। या शहरातल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय, त्या समस्या ऐकून घ्यायला ना लोकप्रतिनिधी आहेत ना प्रशासन आहे, नेमकी या शहरातल्या जनतेनं कुणाकडे जायचं? 100 दिवस निवेदनं देऊन झालं तर त्या निवेदनाची साधी उत्तरही दिलं जात नाही, त्या निवेदनावर चर्चाही होत नाही। या शहरातल्या जनतेला मग यांना जर करायचं नसेल तर पाण्याच्या पाणी पैसा करणं, पाण्यामधून यांनी विष वाटप करावं आणि शहर उद्ध्वस्त करावं एवढी आज चिंता आज या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून या शहरातल्या जनतेच्या वतीनं या नागरिकांच्या वतीनं मुख्याधिकारी भेटावेत म्हणून आंदोलन आहे। एकीकडे प्रशासन सांगतंय पाण्याच्या टाकीवर आहे, मुख्याधिकारी पाण्याच्या टाकीवरही नसतात, मुख्य इमारत असतात कुठं? हा मोठा गंभीर प्रश्न आहे। याकडं
कुठल्याही लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष करणं हा सुद्धा लोकप्रतिनिधीचा सुद्धा अपमान आहे. ह्या लोकप्रतिनिधी जर समजत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव जतकरांचं दुसरं काही नाही. या जतकर अज्ञानी जनतेचा लोकप्रतिनिधी निवडून गेलेल्या या नगरसेवकांनी सुद्धा स्वतःच्या तरी किमान पदाचा अवमान ह्या प्रशासन करतंय. आपल्याला सुद्धा व्हॅल्यू देत नाही. प्रतिनिधी म्हणून तुमचे जे हक्क अधिकार आहेत त्याच्यावरती गदा आणली जाते. त्यासाठी सुद्धा याच्यासारखी दुर्दैवी ह्या सध्या विद्यमान असलेल्या नगरसेवकांना कवडीची किंमत नाही. ह्यांच्या कामासाठी एक माजी नगरसेवक या सर्वांनी प्रशासनानं आणि ह्या लोकप्रतिनिधींनी मिळून नेमलेला आहे. यामुळे ह्या लोकप्रतिनिधींना ह्या प्रशासनाच्या कामकाजात 0-0 किंमत आहे. एखादं काम नगरसेवकाला सांगायचं झालं तर ते नेमलेल्या माजी नगरसेवकाला सांगावं लागतं. ह्या जतच्या सामान्य जनतेचा अवमान आहे. ज्यांनी यांना लोकप्रतिनिधी म्हणून नेमलं त्या लोकप्रतिनिधीला बांधील असणं हे गरजेचं आहे. पण हे दुर्दैव आहे. अपयशी सगळे यातून या आज दुर्दैवानं 4.5 वर्षांनंतर कवींना नगर परिषदेला मुख्याधिकारी मिळावेत म्हणून ठकावं लागतोय. यापूर्वीचे मुख्याधिकारी बदली होऊन गेले. कोण मुख्याधिकारी यायला तयार नाही. ही सगळी परिस्थिती ह्याला जबाबदार कोण आहे याचा सारासार विचार इथल्या सर्व लोकप्रतिनिधींनी विरोधी पक्षानं इथल्या नागरिकांनी इथल्या प्रशासनानं जिल्हा प्रशासनानं करणं गरजेचं आहे. एवढी दहक एवढं मोठं शहर असताना या शहराकडं कुणीही गांभीर्यानं बघायला तयार नाही. तळ्यात पाणी माहिती आहे. पाणी 8-8 दिवस झालं नाही. लोक टाहो पडतात हो पाण्यासाठी. ही जरची शहरा मजुरी करून खाणारी जनता आहे. हे कामाला जाताना पाणी आज येतंय का आज कामाला जाऊ का नको. एवढी गंभीर परिस्थिती आहे. याच्यावर कुठं एक शहरात महिला मुतारी नाही. महिला मुतारीसाठी आंदोलन करून आलं. महिला मुतार्या 2-2 वर्ष झालं करतो म्हणजे करीन. पुरुषांना मुतारी नाही. भाजी मंडई मड जायचं मशानभूमीसारखी भाजी मंडई उभा केल्या त्यात कुठली सेवा सुविधा नाही. ट्रॉफिकची परिस्थिती आहे. काय करतात नियोजन. विशेष सभा घेऊन काय करून गेले 4 वर्ष नक्की काय केलं. शासनात आलेला पैसा कशा पद्धतीनं खर्च होत आहे हे सगळ्याला माहिती आहे. कुठंतरी बदललं पाहिजे. या शहरासाठी पुढील माफक अपेक्षा एक जागरूक नागरिक म्हणून या आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहे. त्यांच्या वतीने पाण्यासाठी कारभार मुख्य इमारती चालवण्यासाठी आम्ही ताला ठोको आंदोलन केलं आहे. नगरपालिका ताटा करा सकाळपासून आणि आजच दोन्ही मिटिंग आहेत. साहित्य समितीची मिटिंग आहे आणि विशेष सभा पण आहे. पण आज दुर्दैवानं मुख्याधिकारी मेडिकल रजेवर गेलेले आहेत असं आम्हाला समजते. तसं आम्हाला पत्र द्यायला आले होते कर्मचारी ते मेडिकल रजेवर गेलेत. 5 दिवसात त्याच्यावर कुठलाही विचार झाला नाही. कुठेही त्याला त्याला नगराध्यक्ष म्हणतात. नगर आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही लग्नाच्या गडबडीत होतो. नेमकं ह्याची जबाबदारी झटक्याची कोणावर नेमकं निर्णय कोण घ्यायचा. सर्वसामान्य नागरिकांना होणार त्रास त्याला वाली कोण आहे. त्या नगरपालिका प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो. आणि पाण्याटाक्याला जर बंद झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आणि चालू राहील.